श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विघ्नहराचा प्रसाद म्हणून श्रींच्या चरणी अर्पण केले जाणाऱ्या श्रीफळापासून बर्फी प्रसाद तयार करण्याचा मानस श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टने निर्धारित केलेला आहे। आज भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा शुभारंभ करून बर्फी तयार करण्यासाठी खोबरे साखर बदाम काजू केशर व खवा या पदार्थांचा वापर करून दर्जेदार व चविष्ट बर्फी प्रसाद बनविण्यात आला असून भाविकांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रसाद ट्रस्टने उपलब्ध केला आहे। या प्रसादाचा लाभ भाविकांनी अवश्य घ्यावा असे आवाहनही देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी भाविक भक्तांना केले आहे। या बर्फी प्रसादाचे पूजन उद्घाटन व वितरण ओझर देवस्थान येथे हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टला ब दर्जा अष्टविनायक महामार्गासह ट्रस्टसाठी भरीव सहकार्य देणारे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार श्रद्धादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त रंगनाथदादा रवळे आनंदराव मांडे किशोर कवडे मंगेश मांडे ओझरच्या नवीनच्या सरपंच तारामती कडक सदस्य मीराताई जगदाळे उद्योजक सुनील घेगडे अतुल मांडे विकास ठुबे तसेच ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवित्र सणामध्ये आज आपण या दर्शनासाठी उभे आहोत। खर तर अष्टविनायकाचा केंद्रबिंदू ओझर आहे आणि ओझरच्या असलेल्या देवस्थानी एक अतिशय महत्वाकांक्षी असा महाप्रसादाचा भक्तांसाठी निर्णय केला आणि हे माझ्यासाठी अतिशय आणि महाराष्ट्र राज्याच्या तथा भक्तगणासाठी अभिमानाची बाब आहे। आणि या कार्यक्रमासाठी महाप्रसादाची सुरुवात होते। या कार्यक्रमाला देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष युवा सेनेचे आमचे तरुण सहकारी मित्र सन्माननीय गणेशभाऊ कवडे आदरणीय ओझर नंबर 2 सरपंच लढलताई सन्माननीय गुरताई आदरणीय मांडे बाबा रवळे बाबा उपस्थित असलेले सन्माननीय किशोर जी असेल मंदिर जी असेल कैलास जी असतील अतुल जी असतील मनसेचे सन्माननीय अध्यक्ष सुनील जी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून हे पूजन झालं। ते वारकरी समाजाचं भूषण या गावचे सुपुत्र कैवल्याच्या पुतळ्याच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्राला त्यांनी अभिड गोडीचा असलेला या संपूर्ण दृष्टांताचा सारांश उभा करून दिला। ते आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो। ओझरपासून तर तमाम महाराष्ट्राला आजचा हा आनंद सोहळा पाहायला मिळतोय आणि त्याचा हा उद्घाटन झालाय महाप्रसादाच्या निमित्ताने। हा महाप्रसादाच्या पाठीमागचा थोडासा इतिहास मला आपल्या सर्वांना सांगितला पाहिजे। या ओझरच्या पवित्र वेळेमध्ये प्रत्येक जण आपल्या हातामध्ये जास्वंदाचा फुलाचा हार आणि एक नारळ घेऊन येतो श्रीफळ घेऊन येतो। हार परमेश्वराला दिला जातो दर्शन घेतलं जात आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर तिथे प्रत्येक जण आपला ज्या काही संकल्प आहे टिकवणार ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मनोरथ पूर्ण करण्यासाठी हा नारळ वाढवायचं काम त्या मंदिराच्या डाव्या बाजूला होतं आणि या श्रीफळाला ज्याला वाढवलं जात त्याचे एक ते 2 तुकडे केले जातात त्या श्रीफळाचे आपला संकल्प सोडला जातो किंवा ते मनाची धारणा आहे आपली जी भावना आहे ती आपण संकल्पाच्या निमित्ताने वाहतो आणि मग ते जे प्रसाद जो आहे नारळाचा तो या ठिकाणी देवस्थानी जमा होतो आणि त्या नारळाचा प्रसाद हा लोकांपर्यंत गेला पाहिजे। जसं बालाजीच्या मंदिरामध्ये बालाजीचा प्रसाद हा प्रत्येकाला घ्यावा असा वाटतो शेरी संसर्गाचा शेरी संसर्गचा लाडू प्रत्येकाला घ्यावा लागतो किंवा त्याच्या मनाच्या धारणा असं की मला देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे आणि देवाचा प्रसाद म्हणजे मनाची शांतता आहे आणि त्या सद्गुणाच्या व्यवस्थेची उंची राखून या देवस्थानी अतिशय महत्वाचा निर्णय केला। त्या संपूर्ण श्रीफळाची जमाजमा करायची आणि त्याच्यामधून नारळाची सुंदर अशा पद्धतीची प्रसादाची बर्फी बनवायची सुंदर अशा पद्धतीचं नियोजन झालंय त्याचं आता उद्घाटन झालंय। मी मनापासून या देवस्थानला धन्यवाद देईन तमाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भक्तगणांकडून
की आपण भारतनाक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेऊन तो जनतेसाठी समर्पित आहात हे मनापासून आपल्या सर्वांचा कौतुक करतो. या जनतेसाठी आपण समर्पित करा. निश्चितपणे अष्टविनायकाचा सुलभ रस्ता आपण आता हाताळतोय. प्रत्येक जण आता मोठ्या पदवी मोठ्या समजाने कोरोनानंतर आपण तो काय करतोय. महाराष्ट्रामध्ये प्रकाशनाला सुंदरचे रस्ते या ठिकाणी झालं असं सर्वांच्या मते.